दरम्यान एकीकडे सेनेतील बंडाळीनं जो धरलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षानं देखील मोठा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त करत असल्याचं जाहीर केलं. या पाठीमागे काय नेमकी कारणं असावीत याचा आढावा घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनं पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल तात्काळ बरखास्त करण्यात येत आहेत. यामधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युथ काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला वगळण्यात आलंय. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हे ट्विट केलं आणि एकच खळबळ उडाली. राज्यात इतक्या राजकीय घडामोडी सुरू असताना राष्ट्रवादीचे इतके विभाग का बरखास्त केले अशी चर्चा सुरू झाली. पण तितक्यात प्रफुल्ल पटेल यांनीच खुलासा केला. हा निर्णय महाराष्ट्रासाठी लागू नसेल. नव्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विभाग, सहकार विभाग, परराष्ट्र व्यवहार विभाग, आर्थिक व्यवहार सेल, पंचायती राज सेल, ग्राहक विभाग सेल, राष्ट्रीय किसान सेल, सफाई कामगार विभाग हे तातडीनं बंद करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय कार्यकारिणीचे काही विभाग, काही सेल हे बरखास्त करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सन्मान्य खासदार श्री प्रफुल्ल पटेल साहेबांनी काल एका पत्राद्वारे केली. ही घोषणा फक्त केंद्रीय कार्यकारिणीतल्या विभागांची आहे. महाराष्ट्र राज्याच्या सर्व विभाग जसे आहेत तसेच राहतील. राष्ट्रवादीनं सध्या जे देश पातळीवर त्यांच्या पक्षांतर्गत बदल केलेत त्या बदलांकडे जर पाहायला गेलं तर अशी ही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की सध्या काँग्रेसमध्ये नाराजांची संख्या मोठी आहे. अनेक जण काँग्रेसला रामराम करण्याची देखील तयारीत आहेत. मात्र पक्षांतर करताना कुठंतरी काँग्रेसी विचारांचाच पक्ष असणं त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. अशी परिस्थिती केवळ राष्ट्रवादीच्या बाबतीतच जुळून येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच कुठेतरी राष्ट्रवादी हा पर्याय असू शकतो आणि याच दृष्टिकोनातून कुठेतरी शरद पवार देखील प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात असे नाराज चेहरे राष्ट्रवादीमध्ये जर दिसले तर आश्चर्य वाटायला नको. आगामी निवडणुकांकडे लक्ष देऊन काही चेहरे बदलणं, काही चेहऱ्यांना स्थान देणं, ज्या चेहऱ्यांचा उपयोग राजकारणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी करणं हा उद्देश समोर ठेवून या सर्व आघाड्या असेल बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय बहुतेक या हाच उद्देश मनात ठेवून शरद पवार यांनी घेतलेला दिसतो. सध्या विरोधी पक्षांची मोठ बांधण्याचा वकूफ केवळ शरद पवारांनाच आहे असं चित्र दिसतंय. त्यामुळे शरद पवार यांनीच राष्ट्रीय पातळीवरील बदलांच्या निमित्तानं असंतुष्टांना आपल्यापासून दूर करण्यासाठी प्रयत्न तर सुरू केले नाहीत ना अशी शंकाही आहे. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.